नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी एस टी आय रोहिदास चोंदे पाटील आज एक नवीन केस स्टडी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मात्र ती केस स्टडी तुमचं लाईफ बदलवून टाकू शकते तुम्ही अभ्यास करत असाल वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा विशेषतः एम पी एस सीचा सरळ सेवेचा पोलीस भरती इतर कोणत्याही एक्झाम यू पी एस सीचा मी या ठिकाणी या केस स्टडीवर अभ्यास के, अभ्यास केला आणि त्याच्यातून नक्कीच एम पी एस सीमध्ये सक्सेस होण्याचे काही फंडे आपल्याला सापडत आहेत आपली केस स्टडी काय आहे मित्रांनो आपण एम पी एस सीची तुलना क्रिकेट या खेळाशी करतो आहोत आणि त्या क्रिकेटमधला आपल्याला आपण म्हणजे सचिन तेंडुलकर आहोत आणि एम पी एस सी आयोग त्या प्रश्नपत्रिका म्हणजे शोएब अख्तर आहोत असं आपल्याला समजायचं आहे मित्रांनो तुम्ही जर क्रिकेट बघितलं असेल आप तर किंवा क्रिकेटबद्दल थोडंफार तुम्हाला माहीत असेल तर सचिन तेंडुलकर जी क्रिकेटची देवता आहे सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा एक गोलंदाज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यामध्ये जी काही हे असायची शर्यत असायची एकमेकाविरुद्ध जी काही खुन्नस असायची एकमेकावर वरचढ होण्याची जी जिद्द असायची ती सर्वपरिचित आहे सध्या तुम्ही विराट कोहली विरुद्ध वेगवेगळे बॉलर बघतात त्याच पद्धतीचं हे होतं आणि याच्यातूनच आपल्याला जी सचिन तेंडुलकर हा जो काही सक्सेस झाला त्याने ज्या काही स्ट्रॅटेजी वापरल्या त्या जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही एम पी एस सीमध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सक्सेस होऊ शकतात तुम्ही म्हणाल हे कसं हे नवीनच आणलं आहे तुम्ही आजपर्यंत आम्ही आज, असं कधी ऐकलं नाही की बाबा क्रिकेट आणि एम पी एस सी मात्र मित्रांनो एक लक्षात घ्या क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे तसाच एम पी एस सी सुद्धा अनिश्चिततेचा खेळ आहे क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत शेवटच्या ओव्हरपर्यंत काहीही सांगता येत नाही म्हणजे एखादा म्हटलं त्याला एक ओव्हर एक आहे एका ओव्हरमध्ये सहा बॉल आहेत सहा बॉलमध्ये छत्तीस रन होऊ शकतात आणि बनवायचे आहे बेचाळीस तुम्ही म्हणाल चला आता मी फार काही पैज लावा बनवू शकत नाही बेचाळीस मित्रांनो काही सांगता येत नाही एक दोन नऊ बॉल गेले एखादा फ्रीड भेटला आणि गेले ते सिक्स लागून काय सांगता येतं म्हणजे क्रिकेट आहे इथे कोणीही काहीही सांगू शकत नाही एम पी एस सीचं किंवा स्पर्धा परीक्षांचंही तसंच आहे मात्र मात्र याच्यावर तुम्ही मात करू शकतात क्रिकेटमध्येही तेच आहे ती काय शेवटची ओव्हर काही आपोआप आली का शेवटच्या ओव्हरमध्ये जे छत्तीस रन पाहिजे आहेत त्याच्यासाठी आधीच्या ज्या एकोणपन्नास ओव्हर आहेत किंवा टी ट्वेंटी असेल तर आधीच्या एकोणवीस ओव्हर आहे त्याच्यासाठी तुम्ही काय मेहनत घेतली तीही महत्वाची आहे त्याच पद्धतीने एम पी एस सीमध्ये सुद्धा तसंच आहे तुम्ही म्हणाला अरे एम पी एस सीचं नेमकं भरोसा काही नाही आहे किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये काय होईल काही भरोसा नाही आहे मात्र मित्रांनो आपो आपोआप आपोआपगणी सक्सेस होणार नाही आहे किंवा तुम्ही ती एक मार्काने दोन मार्काने जाता येत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे मग ती कशी करायची त्यासाठी आपल्याला सचिन तेंडुलकरला समोर ठेवायचं आहे म्हणजे सचिन तेंडुलकर काय त्या ठिकाणी अभ्यास करायचा की बाबा आता मला शोएब अख्तरच्या समोर खेळायला जायचं आहे माझी बॅटिंग येणार आहे मग सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरला माहीत आहे की बाबा या चार दिवसानी ही मॅच आहे मग शुएब अख्तरने या लेटेस्टमधल्या ज्या दोन चार वेगवेगळ्या देशांबरोबर क्रिकेट खेळलेला आहे नेमकं कशा पद्धतीने त्याची बॉलिंग होती त्याने कोणत्या पद्धतीचे बॉल टाकले त्याच्या बॉलचा वेग कसा होता टप्पा कुठे होता त्याला विकेट कशा पद्धतीच्या भेटल्या त्याने मार कोणत्या बॉलवर जास्त खाल्ला त्याच्या ओव्हरमध्ये जेव्हा रन्स गेले तेव्हा नेमकं त्याची मेंटॅलिटी कशी होती कोणते ठिकाणाहून त्याला त्या ते ठिकाणी बाउंड्रीज मारता आल्या याचा सगळा अभ्यास त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर करणार व करायचा म्हणजे मागील जे काही त्याने केलेलं आहे आपला जो विरोधक आहे आपला जो आपल्याला ज्याचा सामना करायचा आहे त्याची थोडीशी हिस्ट्री मग तुम्हाला एम पी एस सीमध्ये किंवा विविध परीक्षांचा अभ्यास करत असताना काय करायचं आहे की मागील चार पाच वर्षामध्ये ही मी जी परीक्षा देतो आहे एस टी आयची पी एस आयची टॅक्स असिस्टंटची क्लर्कची पोलीस तलाटी ग्रामसेवक बँकिंग स्टाफ सिलेक्शन यू पी एस सी याच्यामध्ये नेमके कशा जे प्रश्न येत आहेत मित्रांनो प्रश्न तुम्हाला विचारले जातात याचा अर्थ ती समोरून एम पी एस सी यू पी एस सी ते निवड मंडळ तुमच्यासाठी बॉलिंग करतं आहे ओके ते कसा बॉल टाकता आहे बॉलचा टप्पा कसा आहे याचा अर्थ तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो आहे प्रश्न टप असेल याचा अर्थ तो बॉल वेगवान आहे किंवा अत्यंत स्पिन बॉल आहे असं तुम्ही म्हणू शकतात मग तुम्हाला त्या स्पिनचा अभ्यास करता आला पाहिजे कशा गुगल्या सु गुगली स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहेत फास्ट म्हटल्यावर तुम्हाला कठीण काठिण्य पातळीचा अभ्यास करता आला पाहिजे तुम्हाला मागील प्रश्न मागील प्रश्नांचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे जसं सचिन तेंडुलकर त्या शोएब अख्तरच्या मागील बॉलिंगबद्दल सगळी माहिती घेतो आहे ओके okay. आता दुसरा मुद्दा काय करणार सचिन की आपल्यामधल्या कमतरता शोधणार की बाबा मी याच्या आधी कोणकोणत्या बॉलवर आउट झालो मी मागील चार पाच मॅचेसमध्ये नेमकं कसं आऊट झालेला आहे मी एलबीडब्ल्यू आउट होतो आहे का मी रन आऊट होतो आहे का मला क्लीन बोर्ड केल्या जातं आहे का मी कॅच आऊट होतो आहे का की मला स स्टंपिंग आउट केलं जातं आहे माझी कमकुवत को धुवे कोणते आहेत मी प्रेशरमध्ये येतो आहे का मग त्या कमतरता तुम्हाला सुद्धा तुमच्या कमतरता शोधायच्या आहेत मित्रांनो तुम्ही जेव्हा परीक्षांचा अभ्यास करता आहात मग माझी त्या ठिकाणी मी आळशी आहे का मी नियोजन करतो आहे का मी संदर्भ साहित्य व्यवस्थित वाचतो आहे का मी एम सी क्यूचा सराव करतो आहे का मी नोट्स काढतो आहे का मी अभ्यासिका लावून अभ्यास करतो आहे का माझं मा अभ्यासात मन लागतं का मी एकाग्र चित्ताने अभ्यास करतो का मी खरोखर प्रामाणिकपणे अभ्यास करतो आहे का मी काही प्रेम प्रकरणं वगैरे तर करत नाही ना मी आ, सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपला टाईमपास तर करत नाही आहे ना मी व्हॉट्सअप फेसबुक टिकटॉक सारखे बिनकामाचे ॲप्लिकेशन वापरून स्वतःच्या मेंदूमध्ये कचरा तर भरत नाही आहे ना या कमतरता आहेत मित्रांनो तुमच्या जसं सचिन तेंडुलकर स्वतः मी का आउट होतो आहे तसंच तुम्हाला शोधायचं आहे की माझा स्कोअर का कमी येतो आहे मला मार्क्स का पडत नाही आहे माझी पोस्ट का निघत नाही आहे मी दोन चार मार्काने का जातो आहे मी पूर्व परीक्षेमध्येच फेल का होतो आहे याचे कारणे शोधावं लागतील तुम्हाला याच्या कमतरता शोधाव्या लागतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे क्रिकेटशी जोडावा लागेल आता फक्त कमतरता शोधून जमणार नाही आहे या ठिकाणी सचिन शोधणार आहे मी का आऊट झालो मात्र सचिन हेही बघणार आहे की शोएब अख्तर विरुद्ध मी चांगली फटकेबाजी कशी करू शकतो माझ्याकडे कोणत्या वरचड बाबी आहेत माझ्याकडे कोणती शक्तीस्थळं आहेत माझ्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत त्या सचिनला बघाव्या लागेल सचिन सांगेल की बाबा चला मी याला ऑफसाईटला चांगला मारतो आहे याचा बॉल जितकं फास्ट येईल तितकं मी याला फक्त त्या ठिकाणी हळूच टच करून बाँड्री लाईनच्या बाहेर पाठवू शकतो मला गॅप काढावा लागणार आहे मला बरेचसे याचे जे वाईट बॉल आहे म्हणजे याचे चांगले बॉल आहेत जे आपल्याला आऊट करू शकतात ते बॉल मला परतवून लावायचे आहेत हेही तुम्हाला या ठिकाणी शोधावं लागेल आणि त्यावर काम करावं लागेल ओके हा मुद्दा महत्त्वाचा आहे पुढे सचिनला आपला अनुभवपणाला लावावा लागेल म्हणजे ज्यांनी याच्या आधीच्या विविध त्याने विविध पाऱ्यांमध्ये किंवा विविध इनिंग्समध्ये जे काही चांगला खेळ केलेला आहे तो त्याला आठवावा लागेल माझे कोणत्या एरियामध्ये चांगले शॉट्स बसू शकतात मी कोणत्या बॉलवर चांगलं खेळू शकतो मग त्याच्यातून तुम्हाला शिकायचं आहे की माझी शक्तीस्थळ काय आहेत माझा कोणता विषय चांगला आहे माझा कोणता विषय कमकुवत आहे मला कोणता विषय अवघड जातो मला कोणता विषय सोपा जातो हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे माझी बसण्याची क्षमता किती आहे मी घरी के के चांगला अभ्यास करू शकतो की अभ्यासिकेत चांगला करू शकतो मला नोट्स चांगल्या काढता येतात की नोट्स न काढता मी लक्षात ठेवू शकतो मला कोणत्या विषयांमध्ये कमी गुण आले मग त्या विषयांवर मी फोकस करतो आहे का मी वेळेचं नियोजन करतो आहे का मी मित्रांसोबत बिनकामाचा जास्त वेळ फिरत नाही आहे किंवा माझ्यामध्ये सातत्याने मी सकारात्मक राहू शकतो माझ्यामध्ये पॉझिटिव्हनेस भरलेला आहे मी त्या ठिकाणी मेहनती आहे माझ्यामध्ये जे जे चांगले गुण आहे त्याची यादी मला करावी लागेल आणि मी अधिकारी होण्यास कसं लायक आहे ला पुन्ना -पुन्ना हे मला स्वतःला सांगावं लागेल पुन्हा पुन्हा सांगावं लागेल की नाही मी सचिन तेंडुलकर आहे मी सामना करू शकतो त्या आयोगाचा मी त्या प्रश्नांचा सामना करू शकतो हे शक्तीस्थळं तुमचे आहेत आणि मग हे सगळं अभ्यास केल्यानंतर फक्त अभ्यास करून आणि एका ठिकाणी बसून होणार आहे का सचिनला नाही सचिनला त्याची मग नेट प्रॅक्टिस करावी लागते की हे प्रॉब्लेम्स आहेत मग समोरचा शिवाय अख्तर सारखाच एखादा बॉलर त्या ठिकाणी फास्टर घ्यायचा आणि मग त्या बॉलची प्रॅक्टिस करायची तुम्हालाही तसंच करायचं आहे सचिन नेट प्रॅक्टिस करतो आहे तुम्हाला एम सी क्यूची प्रॅक्टिस करायची आहे मागील वेगवेगळे प्रश्न बघायचे आहे संभाव्य प्रश्न संच बघायचे आहे त्यांची प्रॅक्टिस करायची आहे मला किती गुण मिळत आहेत कोणत्या विषयामध्ये गुण मिळत आहेत माझ्या सिली मिस्टेक्स काय होत आहेत हे तुम्हाला बघायचं आहे कारण की त्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सचिन तेंडुलकर विविध पद्धतीने आउट होणार आहेत तसं तुमचं तिकडे सिली मिस्टेक्स होणार आहेत त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे की बाबा हे कसं होतं आहे मग ती प्रॅक्टिस तुमच्यासाठी महत्त्वाची असली पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीचं हे सगळं आहे ओके आणि हे करत असतानाच मग तुम्हाला पुन्हा पूर्वपरीक्षा तुमची असते जसं क्रिकेटमध्ये एक टी ट्वेंटी मॅच असते दुसरी वन डे मॅच असते आणि तिसरी टेस्ट मॅच असते मित्रांनो इथे सुद्धा तसंच आहे इथे तुमची टी ट्वेंटी म्हणजे परीक्षा काय वन डे मॅच म्हणजे मुख्य परीक्षा आणि टेस्ट म्हणजे मुलाखत असे तीन टप्पे तुम्हाला सुद्धा पार करायचे आहेत पूर्व परीक्षेमध्ये काय आहे टी ट्वेंटीमध्ये कसं फक्त मारामारी आहे जास्त तुमच्या कौशल्याचा त्या ठिकाणी आढावा घेतला जात नाही तसं परीक्षेमध्ये आहे फक्त माहिती तुम्हाला आहे का अचूकता तुमच्याकडे आहे का सराव आहे का एवढं पूर्व परीक्षेत पाहिलं जाईल मात्र मुख्य परीक्षेमध्ये काय आहे वन डे मॅचमध्ये थोडंसं संयम लागणार आहे त्या क्रिकेटरकडे तसं मुख्य परीक्षेमध्ये तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे तुम्ही प्रॅक्टिसही केली असली पाहिजे आणि तिसरं टेस्टमध्ये काय आहे मित्रांनो टेस्ट मॅच खेळत असाल तरी ती मारामारी चालणार नाही तुम्हाला उभं राहत येतं का पिचवर तुमच्याकडे काय स्किल्स आहेत ते तुम्हाला दाखवायचे आहे म्हणजे तुम्हाला स्वतःला सिद्ध करता येतं का तुमच्याकडे पर्सनॅलिटी कशी आहे तुम्ही स्वतःचा दृष्टिकोन मांडू शकतात का टेस्ट मॅचमध्ये जसं केलं जातं पूर्ण तुम्हाला स्वातंत्र्य असतं स्वतःच्या वेगवेगळ्या वेग गोष्टी दाखवण्याचं ते या ठिकाणी आहे मित्रांनो हे मुद्दे या ठिकाणी आहेत आणि पुढचं आता क्रिकेटमध्ये जसं काही अफवा असतात गैरसमज असतात की नाही नाही याच्या बॉलवर हा आऊटच होतो याला याला मारताच येत नाही तसं तुमच्याकडेही आहे आपल्याकडे ले असतं की हा गरीब आहे हा काय सक्सेस होणार हा ग्रामीण भागातून आलेला आहे हा काय सक्सेस होणार नाही नाही माझं इंग्लिश चांगलं नाही आहे ही जमणार नाही किंवा मग माझ्या घरातलं कोणीही नोकरी लागलेलं नाही आहे मला जमणार नाही असे काहीतरी वेगवेगळे गैरसमज न्यूनगंड पूर्वग्रह आपल्यामध्ये असतात मित्रांनो त्यांच्यावरसुद्धा आपल्याला मात करायची आहे जसं इकडे क्रिएट क्रिकेटमध्ये मीडिया वेगवेगळे बिग अफवा उठवतात वेगवेगळ्या प्लेअरबद्दल वेगवेगळ्या बातम्या पसरल्या जातात तशा तुमच्याबद्दलही पसरल्या जातील तसं तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळे वारे वाहू शकतात तुमचे मित्र तुमच्यावर काहीतरी दडपण आणू शकता तुमच्या मनामध्ये न्यूनगंड तयार करू शकता त्या सगळ्यांवर तुम्हाला मात करायची आहे आणि मग तुम्ही जर तसं केलं तर सचिन तेंडुलकर जसा शोएब अख्तरवर नेहमी भारी ठरायचा तसं तुम्ही कोणत्याही परीक्षेला त्या ठिकाणी पूर्ण उरणार आहात मला असं वाटतं ही जी केस स्टडी आहे मित्रांनो आपली सचिन विरुद्ध शोएब अख्तर ही केस स्टडी तुम्हाला नक्कीच तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या लाईफमध्ये सक्सेस करून घेऊन जाईल वारंवार तुम्ही ही केस स्टडी बघत राहा आपल्या मित्रांना सांगा हे जे मी उदाहरण दिलंय हे एखादा मित्र निगेटिव्ह असेल एखादा मित्र अपयशामध्ये असेल नैराश्यामध्ये असेल अपयशी झाला असेल तर त्याला हा व्हिडिओ पाहायला लावा त्याला हा व्हिडिओ शेअर करा नक्कीच त्याचं लाईफ बदलल्याशिवाय राहणार नाही नक्की सांगतो मित्रांनो कारण की वास्तव आहे हे रिअल लाईफवर आधारित आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पटपट लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला नवीन असाल असेच व्हिडिओ तुम्हाला वेगळे बघायचे असतील चांगले प्रेरणादायी व्हिडिओ बघत राहायचे असतील माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद